मुले मुली उपवर झाली की आई वडिलांना त्यांच्या लग्नाची काळजी लागते. ते त्यांच्या लग्नासाठी जोडीदार शोधू लागतात. मग मुलगी पाहणे, कुंडली जुळवणे, मानपान, लग्न देणे घेणे इतके सर्व सोपस्कार पार पाडून लग्न धूमधडाक्यात लावले जाते. आणि कधी कधी असे होते की इतके सर्व करून छान पद्धतीने अगदी धूमधडाक्यात लग्न लावूनही ते लग्न वर्ष 6 महिन्यातच गटांगळ्या खाऊ लागते. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून खटके उडू लागतात आणि लग्न मोडते. हे असे का होते? असे म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात जोडलेल्या असतात. आपल्याला फक्त योग्य त्या जोडीदारांना शोधून त्यांना एकत्र करायचे असते. म्हणजे काय तर भगवंतांनी जोड्या निर्माण केलेल्या असतात, परंतु खालील जोड्या जुळवा या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचे असते आणि योग्य जोडी योग्य ठिकाणी जोडावी लागते. त्या जोड्या जुळवताना काहींचे मार्ग अगदी सरळ असतात, काहींचे थोडेसे तिरपे परंतु जवळजवळ असतात, तर काहींचे खूप लांब आणि गुंतागुंतीचे असतात. परंतु त्यातूनही मार्ग काढून आपल्याला ते जोडावेच लागतात. लग्न जुळवताना सर्वात पहिले काम म्हणजे कुंडली जुळवणे. काही व्यक्तींचा कुंडलीवर विश्वास असतो तर काहींचा अजिबात नसतो. आजकालची तरुण मुले तर कुंडली, ग्रह, तारे यावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत, परंतु घरातील मोठ्या व्यक्तींच्या हट्टापुढे त्यांचे काहीही चालत नाही आणि त्यांना त्यासाठी तयार व्हावे लागते. परंतु लग्नाच्या वेळी खरोखर कुंडली जुळवणे गरजेचे असते का? ज्योतिष शास्त्रात ग्रह, तारे, शास्त्र, दोष, नियम यांना फार महत्व आहे. ज्यांचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे त्यांनी कुंडली जरूर बघावी. परंतु हजारो लाखो किलोमीटर दूर असलेले ग्रह तारे मिळवण्यापेक्षा ज्यांना एकमेकांशी लग्न करायचे आहे त्यांची मने जुळणे फार आवश्यक आहे. एखाद्या वेळी जर कुंडली जुळली नाही तर त्यावर उपायही दिला जातो. काही शांती अभिषेक करून आपण तो दोष घालवू शकतो आणि लग्न जुळवू शकतो. परंतु जर त्या दोघांची मनेच एकमेकांशी जुळत नसतील तर कुंडली जुळून तरी काय फायदा? मी कितीतरी अशी जोडपी पाहिलेली आहेत ज्यांचे 36 गुण जुळतात, परंतु ते नेहमी 36 आकड्यासारखे तोंड फिरवलेलेच असतात. त्यांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही. आणि काही अशी जोडपी असतात जे कुंडली न पाहता लग्न करतात आणि लग्नाच्या अगदी 75वा वाढदिवसही अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. मग कुंडली पाहण्यात काय अर्थ आहे? आपल्या मनाची शंका म्हणून आपण कुंडली पाहू शकतो, परंतु त्यातून आपल्या शंकेचे निरसनच न होता इतरच काही शंका मनात उत्पन्न होत असतील तर ती कुंडली न पाहणेच अत्युत्तम. त्यापेक्षा एकमेकांचा स्वभाव कसा आहे, एकमेकांचे एकमेकांशी काय, त्यांचे एकमेकांविषयी काय विचार आहेत, दोघांचे सूर जुळतात का हे पाहणे जास्त गरजेचे आहे. कुंडली जुळवून जर मने जुळत नसतील आणि तरीही कुंडली जुळली म्हणून त्यांचा विवाह लावून देणे हे खूप चुकीचे आहे. कारण हा विवाह कधीही शेवटपर्यंत टिकू शकत नाही. किंवा त्या दोघांना मन मारून संसार करावा लागेल, मन मारूनच राहावे लागेल. कारण संसार करण्यासाठी फक्त कुंडली जुळणे नव्हे तर मन व आत्माही एक व्हावा लागतो. एकमेकांबद्दल प्रेम आत्मीयता वाटली पाहिजे. एकमेकांना आनंद आणि सुख देता व घेता आले पाहिजे. जोडीदार जसा आहे तसा गुण दोषांसहित स्वीकारता आला पाहिजे. तेव्हाच ते नाते खरोखर भरेल आणि त्यांचा संसार सुखाचा आणि आनंदाचा होईल. कुंडली बघा नाही असे नाही, कुंडली बघा किंवा नको नका बघू असे काहीही नाही. कारण इतक्या मोठ्या समुद्रावर ग्रह ताऱ्यांचा परिणाम होऊ शकतो जे आपण पौर्णिमा व अमावस्येला भरती ओहोटीच्या रूपात बघू शकतो, तर मानवी जीवनावरही त्यांचा प्रभाव नक्कीच पडतो. परंतु नुसती कुंडली जुळून विवाह लावणे योग्य नाही असे मला तरी वाटते. कुंडली जुळत नसेल तरी थोडाफार हेरफार करून ती जुळवता येते, परंतु मने जुळत नसतील तर आपण काहीच करू शकत नाही. तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की लग्न लावताना नक्की कुंडली जुळवणे योग्य आहे की मने जुळवणे योग्य आहे ते. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. धन्यवाद.